मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जेबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ड्राईव्ह. लेखक के. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रात्रीचे 11 वाजलेले होते. हायवेवर गाड्यांची वर्दळ जवळपास थांबली होती. आधेमध्ये एखादा ट्रक समोरून जाताना दिसत होता. त्यात नुकताच मुसळधार पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण खूप शांत होतं. लांब लांब पर्यंत माणूस दिसत नव्हता. अशा वेळी प्रशांत चांदणी चौकात हायवेच्या कडेला उभा होता. त्याला लोणावळ्याला जायचं होतं. खूप अर्जंट होतं. घरी काहीतरी सिरियस प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो समोरून जाणाऱ्या ट्रकला हात करत लिफ्ट मागत होता, पण आतापर्यंत तरी त्याच्या प्रयत्नाला यश आलेलं नव्हतं. आणि भुरभुर पाऊस सुरू झाला. छत्री उघडून प्रशांत पुन्हा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे लिफ्ट मागू लागला. काही मिनिटात समोर एक इंडिगो कार येऊन थांबली. काय साहेब, कुठे जायचंय? काच खाली करत ड्रायव्हरने विचारलं. दिसायला सामान्य, अंगावर पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट, तेल लावून बसवलेले केस, तलवार कट मिशा, सडपातळ शरीर यष्टी आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य. लोणावळा, प्रशांत म्हणाला. बसा, मी खोपोलीपर्यंत चाललोय, तुम्हाला ड्रॉप करतो, ड्रायव्हर म्हणाला. किती रुपये? प्रशांतने विचारलं. द्या काय द्यायचे ते, ड्रायव्हर म्हणाला. धन्यवाद, म्हणत प्रशांत ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर बसला. गाडी सुरू झाली. थोडं पुढं आल्यावर ड्रायव्हरने विचारलं. नाव काय साहेब आपलं? प्रशांत राणे. आणि तुमचं? प्रशांतने विचारलं. मी रमेश सोनावणे, ड्रायव्हर म्हणाला. तुम्ही लोणावळ्यालाच राहता? ड्रायव्हरने विचारलं. हो, नोकरीसाठी पुण्यात असतो, बाकी कुटुंब तिकडेच आहे. घरी वडील आजारी आहेत, त्यासाठी अर्जंट जावं लागलं, प्रशांतने उत्तर दिलं. थोडा वेळ मग इकड तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या अंतरावर जाऊन बाजूला एक हॉटेल दिसत होतं. ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी करत डाव्या बाजूचा इंडिकेटर देत गाडी हॉटेलच्या समोर घेतली. साहेब 2 मिनिट थांबा, मी आलोच पाण्याची बाटली घेऊन, असं म्हणत ड्रायव्हर उतरला. प्रशांत मोबाईल हातात घेऊन मेसेज बघू लागला. हॅलो, हा त्याला सांगा माझ्याशी बोलून घ्यायला, मी गाडी पाठवतो सकाळी. फोनवर बोलत एक अनोळखी व्यक्ती हातात पाण्याची बाटली घेऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसू लागला. ओ भाऊ, तुम्ही कोण? आणि डायरेक्ट ड्रायव्हरच्या सीटवर काय बसताय? त्या अनोळखी माणसाला बघून प्रशांत म्हणाला. आओ प्रशांत साहेब, असं काय करताय? मीच तर ड्रायव्हर रमेश सोनावणे, मस्करी करताय का माझी? मीच तर तुम्हाला चांदणी चौकातून गाडीतून इथपर्यंत आणलं. तुम्हाला लोणावळ्याला जायचंय ना? तो अनोळखी व्यक्ती बोलला. अरे पण तो वेगळा होता, तू वेगळा आहेस. मी काही वेड आहे का की माझं डोकं फिरलंय? मला त्याचा चेहरा व्यवस्थित लक्षात आहे. आता तो पाणी आणायला गेला आत हॉटेलमध्ये माझ्यासमोर, प्रशांत म्हणाला. बरोबर, मीच तर गेलो आत. हे बघा, पाण्याची बाटली पण आणली आहे. तुम्ही मला हे पण सांगितलं की तुम्ही इथं जॉबला असता, तो म्हणाला. जाऊ दे, तुम्हाला नसेल यायचं तर तुम्ही उतरू शकता, ड्रायव्हर म्हणू लागला. नको जाऊ दे, चला. प्रशांतला लवकर पोहोचायचं होतं, त्यामुळे ड्रायव्हर कोण यापेक्षा त्याला लवकर पोहोचणं महत्वाचं होतं. दिसायला वेगळाच होता तो. विरळ झालेले केस, क्लीन शेव
आणि मजबूत शरीर यष्टी होती याची, पण हे कसं शक्य आहे? मी इतका वेळ ज्याच्याशी बोललो तो हाच होता का की मला भास झाला होता? प्रशांत विचारात पडला. गाडी आता एक्सप्रेस हायवेवर आली. रात्रीचे 12:30 झाले होते. प्रशांत आता मोबाईलमध्ये डोकं खुपसून होता आणि या नवीन ड्रायव्हरशी बोलायचं तो टाळत होता. बराच वेळ ते दोघे एकमेकांशी काहीच बोलत नव्हते. तळेगाव टोलनाका येऊन गेला होता. आता 1 तासात लोणावळा येणार होता. पण तितक्यात गाडी गचके देत एकदम बंद पडली. ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. काय झालं? प्रशांतने विचारलं. माहिती नाही, थांबा बघतो पटकन. ड्रायव्हर असं म्हणत गाडीतून खाली उतरला. बोनेट उघडून तो आत बघत होता. प्रशांत फोनमध्ये डोकं खुपसून बसलेला होता. काही नाही, इंजिनचा थोडा प्रॉब्लेम होता, झाला सॉल्व. असं म्हणत ड्रायव्हर गाडीत बसू लागला. प्रशांतने त्याच्याकडे बघितलं आणि प्रशांतचं डोकं सुन्न झालं, कारण यावेळी गाडी शिरणारा ड्रायव्हर हा तोच होता ज्याला प्रशांत पहिल्यांदा भेटला होता, ज्याने चांदणी चौकातून त्याला लिफ्ट दिली होती. तू परत कसा आलास? इतका वेळ तर दुसरा ड्रायव्हर होता. काय चालू आहे? प्रशांत मनातून घाबरला होता. त्याला समजलं होतं की नक्कीच काहीतरी भानामतीचा प्रकार आहे. असं काय करताय साहेब? परत चेष्टा करताय तुम्ही? मगाशी पण असंच काहीतरी बडबडत होतात. अहो, मीच आहे रमेश सोनावणे. तुम्ही बरे आहात ना? ड्रायव्हर म्हणाला. अरे बाबा, तू पाणी आणायला उतरलास, त्यानंतर कोणीतरी दुसराच व्यक्ती रमेश सोनावणे म्हणून गाडीत बसला आणि इथपर्यंत गाडी घेऊन आला, तो वेगळाच होता. प्रशांत थरथरच सांगत होता. साहेब, तुम्हाला भास झाला असेल, अहो गेले 2 तास मीच गाडी चालवत आहे, तुम्हाला नक्कीच भास झालेला आहे. तुम्ही दारू तर पीत नाही ना? ड्रायव्हर म्हणाला. नाही रे. बर जाऊ दे, सोड मला लवकर, मला विचित्र वाटतंय खूप. प्रशांत घाबरला होता. साहेब काळजी करू नका, 1 तासात आपण लोणावळा स्टँडवर असू. ड्रायव्हरने गाडी सुरू केली. प्रशांत घामाघूम झालेला होता. त्याला लवकरात लवकर या गाडीतून उतरायचं होतं, पण एक्सप्रेस हायवेला सुनसान रस्त्याला असल्यामुळं त्याला दुसरं वाहन मिळणार नव्हतं. 1/2 तास तसाच गेला. साहेब, एक विचारू, तुम्ही भूतप्रेत या गोष्टी मानता का? रमेशने प्रशांतकडे विचित्र नजरेतून बघत विचारलं. नाही, मी नाही मानत असलं काही. प्रशांत बाहेर बघत म्हणाला. मी पण याला तेच सांगत होतो की भूतप्रेत असलं काही नसतं, सगळे मनाचे खेळ. रमेश मागच्या सीटकडे बघत म्हणाला. याला? हा शब्द ऐकून प्रशांतने खिडकी बाहेरून नजर रमेशकडे घेतली आणि मागच्या सीटवर बघितलं आणि त्याच्या काळजात धस झालं, डोकं बधीर झालं. मागच्या सीटवर तोच दुसरा ड्रायव्हर बसलेला होता. ते दोघेही प्रशांतकडे बघून विकृतपणे हसत होते. त्यांनी गाडी त्या सामसू मांधारे एक्सप्रेस हायवेच्या कडेला घेत थांबवली. प्रशांत भीतीने थरथरत राहिला. गाडीच्या आत असलेला दिवा बंद झाला आणि गाडीतून फक्त किंकाळ्या येत राहिल्या. 15 दिवसानंतर. हॅलो सर, लोणावळ्याच्या थोडा अलीकडे एक कार बरेच दिवस हायवेच्या कडेला उभी आहे. गाडीत कोणीच नाहीये. हायवे पेट्रोलिंग ऑफिसला फोनवर बातमी समजली. काही वेळातच पोलीस तिथं पोहोचले. गाडी चेक केली पण गाडीत प्रशांतचं प्रेत नव्हतं. कांबळे, गेल्या 15 दिवसाचे CCTV फुटेज चेक करा टोल नाक्याचे. इन्स्पेक्टरने हवालदाराला ऑर्डर दिली. काही वेळाने ते CCTV फुटेज मिळालं. CCTV फुटेजमध्ये
गाडीत एकच माणूस दिसत होता, जो डावीकडे बघत एकटाच बोलताना दिसत होता. सीसीटीव्ही फुटेज मध्ये प्रशांतचं नामोनिशान नव्हतं. काही वेळातच गाडीच्या डॅशबोर्ड मागे लपवलेला स्पाय कॅमेरा पोलिसांना सापडला. त्यात बघून समजलं की ते दोघेही युट्यूबर होते, जे हायवेवर एकट्या दिसणाऱ्या व्यक्तीला लिफ्ट द्यायच्या बहाण्याने गाठून त्याच्यावर प्रँक करायचे. एक जण गाडीच्या डिक्कीत लपून बसायचा, मग कुठेतरी गाडी थांबवून तो डिक्कीतून बाहेर यायचा आणि दुसरा डिक्कीत लपायचा. पण यावेळी त्यांच्या व्हिडिओमध्ये तिसरा व्यक्ती दिसत नव्हता. तपासानंतर समजलं की प्रशांत राणे या व्यक्तीचा एक महिन्यापूर्वीच या मार्गावर खून झाला होता. त्याला अशाच एका लिफ्ट दिलेल्या ड्रायव्हरने लुटून त्याची हत्या केली होती. पुढे 2 दिवसानंतर त्या दोघांची प्रेत त्याच भागात सापडली. आजही प्रशांत त्या ड्रायव्हरच्या शोधात रोज रात्री चांदणी चौकात उभा असतो लिफ्ट मागत. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.